ब्रेकनंतर तुमचं स्वागत. नमस्ते. महाराष्ट्रामध्ये सध्या आपण महत्वाची बातमी पाहतोय आणि अपडेट्स घेतोय, कारण लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीनं महाराष्ट्रामध्ये बंदची हाक दिली आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत सगळ्या आस्थापना दुकानं बंद असणार आहेत, अत्यावश्यक सेवा वगळता. याचे कसे परिणाम राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये दिसून येत आहेत, बंदला कसा प्रतिसाद मिळतोय आपण जाणून घेतोय. वेगवेगळ्या ठिकाणून आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. बारामतीमधून जितेंद्र जाधव आहेत, नाशिक मधून प्रशांत बाग आणि नागपूर मधून तुषार कोहळे आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला आपण बारामती मध्ये जाऊयात. जितेंद्र, कसा प्रतिसाद आहे? श्वेता, आपण एकंदर बघितलं तर 7 तारखेला पवारसाहेबांनी बारामतीमधून सांगितलं होतं, एकंदरीत लखीमपूर घटनेचा त्यांनी तीव्र शब्दात निषेध केला. त्याच्यानंतर सोलापूर येथील जाहीर सभेत त्यांनी सांगितलं की कशा पद्धतीने ही भाजप सरकार शेतकऱ्यावर अन्याय करते, आणि मग या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीने हा निर्णय घेतलेला आहे. काल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार देखील बारामतीमध्ये होते, त्यांनी देखील या बंदबाबत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्वांनी आपली दुकाने बंद ठेवा असं आवाहन केलेलं आहे. त्याच ह्यांनी आज संपूर्ण बारामती शहरामध्ये सध्या कडकडीत बंद पाळला जातोय. बारामती नगर परिषद असोसिएशनच्या गाळेधारकांनी देखील पाठिंबा दिलेला आहे, व्यापारी असोसिएशनने देखील पाठिंबा दिलेला आहे. माझ्याबरोबर या ठिकाणी राष्ट्रवादीचे काही नेते आहेत, आपण त्यांना विचारू. मला सांगा, एकंदरीत ह्याच्या अगोदर सरकार गप्प होतं, आता सरकार का जागा झाली? कसं आहे, खऱ्या अर्थाने तुम्ही पाहिलं असं लखीमपूरमध्ये त्या शेतकऱ्यांची निर्गुणपणे खून म्हणलं तरी काय वावगं होणार नाही अशा प्रकारचं एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून किंवा पत्रकार सुद्धा त्याच्यामध्ये एक होते. एक अत्यंत संतापजनक आणि एक वेगळं असं कृत्य त्या ठिकाणी तिथं केलेलं आहे. आणि म्हणून आज महाविकास आघाडीचे सगळे घटक आणि आमचे नेते आदरणीय अजितदादांनी काल सूचना केल्याप्रमाणे तमाम बारामतीकर, आमचे व्यापारी महासंघ असतील, आमचे सगळे मार्केट कमिटी असतील आणि सगळ्या आमच्या महाविकास आघाडीतल्या घटकांनी आज या ठिकाणी कडकडीत अशा प्रकारचा बंद पाळलेला आहे. आमचे सगळे मार्केटच्या पासून भाजी मार्केट असेल किंवा भुसार मार्केट असेल, सगळी दुकानं असतील, आज हे सगळे व्यवहार त्या ठिकाणी तिथं बंद आहेत. आणि ह्या कृत्याचा निषेध त्या ठिकाणी करण्याचं काम हे आज सगळ्या बारामतीकरांच्या त्या माध्यमातून केलेलं आहे. मला सांगा, पवारसाहेब असतील किंवा अजितदादा असतील, यांनी एखादा शब्द व्यापारी असतील शेतकरी असेल यांना टाकल्यानंतर येथील जनता त्यांना दैवत मानते, आपण काय सांगाल? आपण पाहतच आहात, बारामती शहर असेल, तालुका असेल, सर्व बारामतीमध्ये कडकडीत बंद आहे. कारण केंद्र सरकार त्यांचा चाललेला आपले देशाचे अन्नदाते शेतकरी यांच्यावर ज्या पद्धतीने अन्याय चाललेला आहे आणि त्याची क्रूरतेची सीमा आता लखीमपूरमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी शेतकऱ्यांना चिरडलं, त्याच्यामध्ये काही पत्रकारही आहेत, आणि ह्या एवढ्या मोठ्या घटना झाल्या असताना केंद्र सरकार दखलही घ्यायला तयार नाही आणि जनतेचा क्षोभ पूर्ण झालेला आणि अत्यंत रागाने ह्या पद्धतीने आता सर्व बारामती शहर बंद आहे. आदरणीय दादा, सर्व या ठिकाणचे व्यवहार बंद आहेत. मला सांगा, आज संपूर्ण व्यवहार बारामतीनं बंद झालेत, आपण काय सांगाल, काय कशा पद्धतीने बंद पाळले जाते? 52 वर्षापूर्वी माननीय शरद पवारांनी जो बदल केला आणि बारामतीचं राजकारण शरद पवारांच्या बरोबर फिरतं, बारामतीमध्ये सगळे बारामतीकर, बारामती पूर्ण तालुका शरद पवार, सुप्रियाताई सुळे आणि अजितदादा पवार यांच्या पाठीशी असून बारामतीचा विकास त्यांनी केल्यामुळे आम्ही सगळे कायम. एकंदरीत आपण एकंदरीत बघितलं, श्वेता, बारामतीतील व्यापारी असतील, शेतकरी असतील किंवा येथील तमाम ग्राहक वर्ग असेल, व्यापारी वर्ग असेल, पवारांनी एखादा शब्द टाकल्यानंतर त्याचं पूर्ण पालन या ठिकाणी केलं जातं. जितेंद्र जाधव जी, आपण आता थेट नाशिक मध्ये जाऊयात. नाशिक मध्ये जाण्यापूर्वी नागपूर मध्ये जाऊयात. तुषार कोहळे आपले प्रतिनिधी तिथे आहेत. तुषार, नागपूर मध्ये आता एकतर महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी सांगितलंय की बंद अगदी शांततापूर्वक पाळा, नागपूरमध्ये आता सकाळचे 8:30 वाजलेत, कसा परिणाम दिसतोय बंदचा नागपुरात?
श्वेता, जर का बघितलं तर महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं होत आहे की राज्यामध्ये ज्या पक्षाची सत्ता आहे तोच महाराष्ट्र बंदची हाक देत आहे. कारण की आजवर असं झालं की केंद्रामध्ये ज्या पक्षाची सरकार असायची त्याच पक्षाची राज्यामध्ये देखील सरकार असायची. त्यामुळे केंद्राच्या कोणत्याही धोरणावर राज्यामध्ये कधी विरोध झाला नाही. इतर राज्यामध्ये तशा प्रकारची आंदोलनं पाहायला मिळाली, मात्र महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं होत आहे की राज्यामध्ये ज्या पक्षाची सरकार आहे तेच पक्ष बंदची हाक देत आहे. त्यामुळे निश्चितच एक प्रकारे राज्य सरकारकडूनच हे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. दुसरी गोष्ट की विरोधकांची जी स्पेस आहे ती स्पेस कायमची कमी करण्याचा प्रयत्न देखील सत्ताधाऱ्यांकडनं आजच्या या बंदच्या माध्यमातून केला जात आहे. नागपूरमधला जर काही विचार करायचा झाला तर नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे, त्यामुळे नागपूर महानगरपालिकेचे सर्व कार्यालय किंवा जे काही सर्व व्यवहार आहे ते आज सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. मध्ये सुरुवातीला सकाळच्या काही स्टारबक्सच्या फेऱ्या असेल किंवा इतरही अत्यावश्यक सेवेतले काही दुकानं असेल, मग डेली नीडचं दुकान असेल, फार्मसीचं दुकान असेल, हे दुकानं सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये आम्हाला सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. पण 10 नंतर या बंदचा खरा एक अंदाज किंवा एक तर्क काढता येईल की हा बंद किती यशस्वी राहील. कारण की महाविकास आघाडीच्या नेत्यांनी 10 नंतर बंद साठी रस्त्यावर उतरायचा निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे ते बाजारपेठेमध्ये फिरणार आहे. बाजारपेठेपर्यंत बंदचा आवाहन करण्यात आलंय किंवा हाक देण्यात आलेली आहे, त्यामुळे 4 वाजेपर्यंत कसा प्रतिसाद आहे आपण वेगवेगळ्या शहरातना पाहतो आहोतच. आता नाशिकमध्ये जाऊयात, प्रशांत बाग आपले प्रतिनिधी तिथे आहेत. प्रशांत, नाशिकमध्ये सध्याचं चित्र काय दिसतंय? श्वेता, नाशिकचं जनजीवन पूर्णपणे सामान्य आहे. जसं रोज दिवस येतो तसाच रोज दिवस आहे, तशीच लोकांची वाहतूक आहे. वेगवेगळ्या कंपन्यांच्या पिकअप गाड्या सुद्धा चालू आहे. मुंबईला बेस जरी बंद असेल तरी नाशिकची सिटी लंग बस सेवा ही सुद्धा सुरू आहे. माझा सहकारी रवीला मी विनंती करतो की रवी आपण दाखवूया की काय परिस्थिती आहे नाशिकची. हा, एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की एपीएमसीच्या माध्यमातून मुंबईला ज्या जवळपास 150 ते 200 गाड्या रोज भाजीपाला घेऊन जातात त्या मात्र आज जाऊ शकल्या नाहीये. जवळपास 3 ते 3.5 कोटीचा भाजीपाला दररोज मुंबईला जातो, तो यंदा मात्र आज मात्र जाऊ शकला नाहीये. पण 2 महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजे श्वेता, की जर का एखादा संप हा पूर्वनियोजित असेल तर त्याचं नियोजन अनेक वेगळ्या प्रकारे करता येतं. जसं नाशिक जिल्ह्यामध्ये 19 बाजार समिती आहे, 15 प्रमुख, आणखी 4 उपप्रमुख. राष्ट्रवादी आणि काँग्रेस म्हणजे यांचं सगळ्यात जास्त वर्चस्व आणि प्राबल्य असलेल्या या बाजार समित्या. देशातील कांद्याचा दर ठरवणाऱ्या 8 बाजार समित्या सुद्धा नाशिक जिल्ह्यातच आहे. आणि याचमुळे या बाजार समित्या बंद आल्यामुळे शेतकऱ्यांना फटका बसणार आज हे निश्चित, याच्यात काहीच दुमत नाहीये. ज्यावेळेस वेळ जशीजशी दिवस सूर्यवर्धी जायला लागतो माथ्यावर तसतसे या बंदचे परिणाम आणि पडसाद काय आहे तेही आपल्याला जाणवेल. पण शहरी भागातलं जनजीवन हे पूर्णपणे सामान्य आहे, सुरळीत आहे. शहर बस सेवा सुद्धा सुरू आहे. आणि याचबरोबर ज्या ज्या कंपन्या म्हणजे की वेगवेगळ्या कंपन्यांचे कामगारांना अधिकाऱ्यांना स्टाफला घेऊन जाण्यासाठी या गाड्या फिरत असतात त्या सुद्धा तशाच नियमित जात आहे. म्हणजे उद्योग धंदे सुद्धा तसेच सुरू आहे. आता मार्केट सुरू होण्याची वेळ जी आहे ती नंतर झाल्यानंतर मार्केट किती प्रमाणात उघडतात हे आपल्याला बघणं महत्वाचं ठरणार आहे. श्वेता जी, प्रशांत, एकूणच काय आपण प्रेक्षकांना घरबसल्या कल्पना देतोय की महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर बाहेर नेमकं काय वातावरण आहे, काय परिस्थिती आहे, जेणेकरून घराबाहेर पडताना News18 लोकमत पाहूनच तुम्ही घराबाहेर पडावं, जेणेकरून सगळ्या या परिस्थितीचा अंदाज तुम्हाला येईल. सगळ्या प्रतिनिधींनी आपल्याला जी काही माहिती दिलेली आहे त्यानुसार आपल्याला एक अंदाज आला असेल कोणकोणत्या शहरामध्ये कसं सध्या वातावरण आहे. एक छोटासा ब्रेक घेऊन आपण लगेच परत येणार आहोत आणखी काही शहरातली परिस्थिती पाहण्यासाठी. त्यामुळे कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त News18 लोकमत. शिष्टमंडळ